कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही स्वस्त मस्त आनंदित असाल। तर साधारणतः 2 महिन्यापासून आम्ही शिफ्टिंगच्या पूर्ण गोंधळात आहे। सामान पॅक करण्यापासून सामान लावेपर्यंत बरेच दिवस गेले, 1.5-2 महिने होत आलेले आहेत जवळपास। तिकडे 1 महिना गेला, इथे आल्यानंतर जवळपास 1 महिना झालेला आहे। आणि या शिफ्टिंगच्या गोंधळामध्ये बरेच दिवस झाले कुठे बाहेर गेलो नाही, स्वतःसाठी वेळ काढला नाही। एकदा गेलो होतो 1-day trip, परंतु ती मी शूट करू शकले नाही। आणि आज आम्ही कुठेतरी बाहेर चाललेलो आहोत, 2 दिवसाच्या trip चाललेलो आहोत। आणि खूप छान आणि जुन्या आठवणींना उजाळा देण्यासारखी ट्रिप आहे। ते आम्ही कुठे जाणार आहोत हे तुम्हाला मी सांगते। तर आता साधारणतः 9:30 वाजलेले आहेत, थोड्या वेळात निघायचं आहे कारण आज उशीर झाला। कारण 2 व्हिडिओ एडिट करायचे बाकी होते, ते व्हिडिओ एडिट केले, अपलोड करून ठेवले। कारण आम्ही जिथे जाणार आहे तिथे रेंजचा थोडासा प्रॉब्लेम आहे, त्यामुळे आत्ताच इथे काम करून गेलं तर 2 दिवस व्हिडिओ चॅनलवर अपलोड राहतील। कारण पेस्ट्रीजसाठी तुमची खूप कमेंट येत आहे की पूर्ण डिटेलमध्ये शेअर कर, तर त्याचा व्हिडिओ पोस्ट करून मग मी निघणार आहे। तर व्हिडिओ अपलोड करून झालेले आहेत, स्वयंपाक झालेला आहे। जाताना भाजीपोळी घेऊन जाते, म्हणजे जेव्हा एखादं छान ठिकाण मिळेल तर खाली बसून मस्त झाडात निसर्गाच्या सान्निध्यामध्ये जेवण करता येईल। हॅलो गाईज, तर आम्ही निघालेलो आहोत आता, 11 वाजलेत। आम्हाला निघता निघता बराच लेट झालेला आहे, सो आता निघतो। गणपती बाप्पा, आम्ही बोलले होते आम्ही कुठेतरी फिरायला निघालेलो आहोत, तर मी ठिकाण सांगितलेलं नव्हतं। तर आम्ही सगळे आता निघालेलो आहोत कुठे? महाबळेश्वरला आम्ही चाललेलो आहे। कारण एक खास रिझन पण आहे माझ्या मिस्टरांचा, तर माझ्या मिस्टरांचा वाढदिवस आहे आज, आणि त्यामुळे सुट्टी पण आहे योगायोगाने। सो मौका भी है, दस्तूर भी है, तो इसका फायदा उठाना चाहिए। आणि बरेच दिवस झाले आम्ही कुठेही गेलेलो नाही आहे, त्यामुळे आम्ही थोडंसं लॉंग नाही आहे, 2 दिवसाची trip आहे, तर त्यासाठी आता निघालेलो आहोत। तर सियाचे पप्पा गाडी चालवत आहेत, ती बोलते पप्पा गाडी चालवत आहेत, तू सांगितलं नाही? सांगितलं ना तू? ओके, लेट्स गो, बाय। हाय कर बेटा, जेवल्या? पाऊस स्टार्ट झालेला आहे, तसं पुण्यामध्ये तर सगळं मोकळं होतं, परंतु इथे मात्र पाऊस स्टार्ट झालेला आहे। तर निघाल्यापासून वातावरण थोडं पुण्यामध्ये तर मोकळं होतं, परंतु इथे थोडासा पाऊस आहे, फार नाही थोडासा पाऊस आहे, आणि ऑलरेडी पडून पण गेलेला आहे थोडासा पाऊस, तुम्ही बघू शकता इथे बाहेर। आता पुढे जाऊन आम्हाला तेच थोडंसं टेन्शन आहे की महाबळेश्वरमध्ये मे बी पाऊस असू शकतो, बघूया काय होतं ते।
हॅलो गाईस, तर आम्ही आलेलो आहोत आता मॅप्रोमध्ये आणि इथे साताऱ्यात आलं आणि मॅप्रोला भेट दिली नाही असं कधी होऊ शकत नाही. सो बघूयात काय काय आहे मध्ये. थांब शेवतो बाजूला, लेट मी कॅप्चर हर एक्सप्रेशन. अगं शेपटीला लाव, काय नाही करत आई. ये पटकन आता ती जाईला. ये ना पुढे, ये ना. तू कशाला घाबरते? मत सर, मग कशाला हात लावायचा तुला? महाबळेश्वरच्या घाटामध्ये आम्ही अडकलोय ट्रॅफिकमध्ये. कुठेतरी बस बंद पडली आहे आणि पूर्ण ट्रॅफिक झालेली आहे. इकडे रस्त्याचं काम चालू आहे आणि ट्रॅफिक लागलेली आहे. सो फायनली थोडीशी ट्रॅफिक मोकळी झालेली आहे. अर्धा तास लागला आम्हाला या ट्रॅफिकमध्ये. पाऊन तास होत आलेला आहे. पाऊन तासापासून आम्ही घाटामध्ये अडकलेलो आहोत. अजूनही पुढे गाड्या ज्या आहेत त्या हळूहळू चाललेल्या आहेत. सो फायनली हळूहळू आम्ही ट्रॅफिक मधनं बाहेर निघत आहोत. ये भरपूर मोठी रांग लागलेली आहे दुसऱ्या बाजूने सुद्धा आणि लोक वैतागलेली आहेत. सो फायनली आम्ही महाबळेश्वरला पोहोचलेलो आहे. प्लॅन आमचा थोडासा चेंज झालेला आहे. आधी आमचं ठरलं होतं की येऊन महाबळेश्वर फिरायचं आणि मग पुढे तापोळ्याला जायचं. इथे इथून पुढे तापोळा आहे, एक छोटंसं छानसं गाव आहे, तिथे जायचं ठरलं होतं. परंतु आता प्लॅन आम्ही चेंज केला आहे, तर आत्ता आम्ही तापोळ्याला चाललो डिरेक्टली आणि उद्या सकाळी महाबळेश्वरला पुन्हा येणार आहोत. तर महाबळेश्वरमध्ये थोडा पाऊस चालू आहे, फार पण नाही आहे, थोडासा पाऊस चालू आहे आणि ट्रॅफिक होती मध्यंतरी खूप. आणि तिथे पाचगणीमध्ये ट्रॅफिक लागल्यामुळे आम्हाला अर्धा पाऊन तास तिथे लेट झाला आणि त्यामुळे मग आम्ही विचार केला की आता इथे बघण्यापेक्षा उद्या सकाळीच येऊन इथला व्ह्यू वगैरे छान बघावं. त्यामुळे आम्ही उद्या सकाळी इथे येणार आहोत, सगळं बघणार आहोत आणि आता तापोळ्यात जाणार आहोत. तर महाबळेश्वरमध्ये आम्ही कुठे कुठे फिरणार आहोत ते तुमच्यासोबत मी उद्या शेअर करणार आहे. आणि तापोळ्यामध्ये आमच्या खूप साऱ्या आठवणी आहेत.
त्या कशा ते मी तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये सांगते. तर आजचा ब्लॉग इथेच संपवते. थोडंसं ट्रॅव्हलिंग मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे, आम्ही कशा पद्धतीने ट्रॅव्हलिंग वगैरे केलं. खाण्यासाठी आम्ही कुठेही थांबलो नाही, कारण आम्ही घरून स्नॅक्स भरपूर आणलं होतं आणि सकाळी मी भाजीपोळी वगैरे बनवून आणलेली होती, त्यामुळे आम्ही हॉटेलमध्ये आत्ता तरी नाही थांबलो. आता पुढे जाऊन टापोळ्यात स्टे करणार आहोत, तिथे हॉटेलमध्ये आम्ही छान छान मजा करू. खूप छान टेंट वगैरे असतात तिथे, तर तिथे गेल्यानंतर आमच्या काय आठवणी तिथे जोडलेल्या आहेत ते मी तुमच्यासोबत शेअर करेल उद्याच्या ब्लॉगमध्ये. तर भेटूयात पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.